प्रियंका मैडम, आज आपल्याला किती 3 दिवस झाले सर्जरीच्या नंतर? आपण 3 दिवस आधी आपण ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी केली होती, त्याच्या आधी तुम्ही मला वाटतं 1 आठवडा आधी मला भेटून दिलं ना, तुम्ही मी एक्झामिन केलं तुम्हाला कसं काय करायचं ते, आणि आपलं त्याच्यात प्लॅनिंग झालं की कसं कसं करायचं, किती साईडचं इम्प्लांट झालं आपलं ते ठरलं डिस्कशनमध्ये, आणि आपण कसं टेक्निक करणार आहे मी तुम्हाला सगळं सांगितलं, बिफोर सर्जरी काय गोष्टी असतात, काय काय करावं लागतं, आणि आफ्टर सर्जरी आपल्याला काय काय तयारी करावं लागतात आपण ते सगळं डिस्कस केलं त्यावेळेस, आणि सगळं कॅल्क्युलेशन झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज काय वाटला माझ्या क्लिनिकचा, की मी तर प्लॅस्टिक सर्जन आहे आणि माझ्यासोबत सर सगळेजण एकदम कोऑपरेटिव्ह आहे. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मी म्हणजे तुमच्या क्लिनिकला आली, फर्स्ट टाईम आली होती, कुठेच काही कोणासोबत काही कॉन्टॅक्ट थ्रू आली नव्हती, फक्त गुगलवर पाहिलं होतं आणि त्याच्या थ्रू मी आली होती. तर सगळेजण एकदम कोऑपरेटिव्ह आहे, म्हणजे कधी मला असं अवॉर्ड नाही वाटलं. एक दिवस म्हणजे पहिल्यांदाच्या जेव्हा राहते मी तेव्हा सगळे म्हणजे तुमचे स्टाफ मॅडम तुम्ही पण सगळेजण एकदम म्हणजे कोऑपरेट केलं सगळ्यांनी, एकदम कम्फर्टेबल होते सगळे. आवश्यक आहे, आपण कुठल्याही ठिकाणी गेलं तर आपल्याला कम्फर्टेबल असणं आवश्यक आहे, की कुठली आपल्याला सर्जरी प्लॅन करायची आहे आणि खास करून कुठली कॉस्मेटिक सर्जरी प्लॅन करायची आहे त्यावेळेस. आणि आमच्या क्लिनिकमध्ये ॲडव्हान्टेज असं आहे की आम्ही प्लॅस्टिक सर्जन आहे, आमच्या मॅडम गायनेकोलॉजिस्ट आहेत आणि मॅडम पण बऱ्याचशा सर्जरीमध्ये माझ्यासोबत असतात. आणि एक फिमेलचा अप्रोच कसा आहे प्लास्टिक सर्जरीच्याबद्दल किंवा मेनली ब्रेस्ट सर्जरीच्याबद्दल, तर तो आम्हाला फायदा होतो की मॅडमचा पण सर्जरीमध्ये सहभाग असतो प्लॅनिंगसाठी पण आणि सर्जरीच्या दरम्यान पण, तर त्यांनी एक हेल्प होते आणि दोघांना मिळून अजून चांगल्या प्रकारे काम करता येतं. आणि त्याचा फायदा हा होतो की फिमेल्स थोडस कम्फर्टेबल असतात मॅडम असल्यामुळे, कम्फर्टेबल वाटतं की डायरेक्टली आपल्याला फक्त माणसाशी बोलायचं नाही बा. बरं, आता 3 दिवस झालेले आपल्याला फक्त सर्जरीला, तुम्ही तर किती दिवस राहिला हॉस्पिटलला? हॉस्पिटलला 1 दिवस राहिला. बरं, हॉस्पिटलमध्ये आपली सर्जरी साधारण तासभराची झाली, सर्जरीमध्ये काही किंवा सर्जरीच्या नंतर काही तुम्हाला त्रास झाला का? सर्जरीमध्ये काही त्रास नव्हता आणि नंतर पण काही त्रास नव्हता, आणि तुम्ही साधारण संध्याकाळीच घरी गेले ना? संध्याकाळी. आणि आज डायरेक्टली 3 दिवसानंतर आले, तुमचे 3 दिवस कसे गेले? म्हणजे पहिला दिवस तर तो म्हणजे रेस्ट होता त्या दिवशी, म्हणजे 24 तारखेला आपण रेस्टच केला, फक्त झोपताना उठताना थोडस हे झालं, पण बाकी रेग्युलर जी ऍक्टिव्हिटीज होती मी नॉर्मल करायला लागली. आणि आज तिसऱ्या दिवशी तर मी अमरावतीवरून प्रवास करून आली आहे. तुम्ही बाहेर जाऊन आला माझ्याकडे आणि तुम्ही कम्फर्टेबल आहात ट्रॅव्हल करणार सगळ्याच्या? म्हणजे मी जे तुम्हाला आधी सांगितलं होतं की कशात काही प्रॉब्लेम होत नाही आणि ते सगळं तशा प्रकारे झालं, आणि आपण एकदम नवीन टेक्निक नाही केलेलं, आपण ड्रेन वेरण बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या कमी केलेल्या, त्या वापरलेल्याच नाही आहेत त्याच्यामुळे चांगलं. आणि आपण इम्प्लांट पण एकदम चांगल्या क्वालिटीचा टाकलेला आहे की एकदम जो FDA अप्रूव्ड असे आहेत सगळ्यात बेस्ट क्वालिटीचे प्रायझेस आपण वापरलेले आहेत, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आज आपल्याला फक्त ड्रेसिंग करायचं आहे आणि बाकी आपण अजून 2-3 दिवस मेडिसिन्स ठेवूयात, पण मेडिसिनची पण गरज नाही पडणार आहे. आणि काय करायला पाहिजे नाही करायला पाहिजे म्हणजे सॅटिस्फाईड नाही आहे किंवा कोणाला असं वाटते कोणत्या मुलीला किंवा आपले आपण पण म्हणजे असं फेमिनाईन दिसाव तर त्यांनी करायला काहीच हरकत नाही. म्हणजे कॉन्फिडन्स वाढतो आपला आणि म्हणजे आपल्या लाईफ मध्ये चेंज होतो. मी 3 दिवसात मी खूप खुश आहे. खुश आहे, चांगलं आहे. आपल्याला ते हॅपीनेस भेटतोय, कॉन्फिडंट वाटतोय आणि खरंच लाईफ चेंज होऊन जात आहे. आणि आपण स्वतःच्या बॉडी बद्दल पण आपण थोडस कम्फर्टेबल राहतोय, हॅपी राहतोय आणि आहे म्हणजे आपल्या आयुष्यात एवढं लहान आयुष्य त्याच्यामध्ये आपण काही काही गोष्टी तर करायच्या असतात, त्या का नको करायला असं. चला, थँक्यू.